स्टूडेंट इन प्रीवियस लेक्चर वी स्टार्ट ट्रिग्नोमेट्री फर्स्ट और मैथमेटिक्स पेपर फर्स्ट। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ स्पेसिफिक एंगल्स या पॉइंट मध्ये दोन एग्जांपल्स अपन पाहिले होते लास्ट लेक्चरला। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ स्पेसिफिक एंगल्स, ओके, एंगल ऑफ मेजर 0 degree एंड एंगल ऑफ मेजर 225 degree, याचे दोन एग्जांपल्स अपन पाहिले होते। तर अपन आता जरा असं रिवाइज करूया पुनः एकदा। एंगल ऑफ मेजर ऑफ 225 degree याचं कन्वर्जन 5π/4 radian असं केलेलं आहे। हे कसं केलं आहे की त्याला 5π/180 मल्टिप्लाय केलं आणि त्याचं कन्वर्जन केलं रेडियनमध्ये। त्यानंतर स्टँडर्ड युनिट सर्कलचा यूज करून आणि कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून आपण तो अँगल एका क्वाड्रंट ज्या क्वाड्रंटमध्ये येतो त्या क्वाड्रंटमध्ये दाखवून त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट केले हे आपण पाहिलं होतं। तर पहिल्यांदा आपण कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश एक्सिस काढले, त्यानंतर एक सर्कल ड्रॉ केला ज्याची रेडियस 1 म्हणजे स्टँडर्ड युनिट सर्कल, त्यानंतर 225 degree इथे असणार 0 degree, इथं 90 degree, इथं 180 degree आणि 180 degree आणि 270 मध्ये असणारा जो काही क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट त्या क्वाड्रंटमध्ये येणार 225 degree। मग इथे तो आला 225 degree, तर 225 degreemधून हे 180 गेले तर मिळणार 45 degree। मग त्या ओरिजिनमधून आपण एक रे ड्रॉ केला जो असणार आहे टर्मिनल रे, हा ओ ए असणार आहे इनिशियल आर्म आणि हा ओ बी असणार आहे टर्मिनल आर्म, म्हणजे हा इनिशियल आर्म आपण रोटेट करणार टील इट अक्युपाईज द पोझिशन ऑफ द रे ओ बी अँड मेक एन अँगल 225 degree। मग या ठिकाणी 225 degree अँगल फॉर्म झालेला आहे आणि मग हा पूर्ण 225 असेल तर त्यातून 180 कॅन्सल झाला तर हा मिळणार 45 degree। त्यानंतर हा जो टर्मिनल रे आहे तो ह्या स्टँडर्ड युनिट सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो त्या पॉईंटला पी एक्स वाय हे नाव दिलं आणि ह्या पॉईंट पीमधून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला। का केला तर आपल्याला इथे एक ट्रायंगल फॉर्म करायचा आहे आणि बाय युझिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण काय करणार आहोत आन्सर मिळवणार आहोत। तर या ठिकाणी हा आला 45 degree, हा आला 90 degree परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे आणि हा पुन्हा आला उरलेला किती 45 degree, कारण द सम ऑफ द अँगल्स ऑफ युअर ट्रायंगल इज 180 degree। ओके, 10th आपण शिकलेलो आहोत की 45 degreeच्या समोरची बाजू ही हायपोटेनिसच्या 1/√2 असते, म्हणून त्याचा यूज करून आपण या ठिकाणी सगळं फाइंड आउट केलं होतं। बघा, लेट मेजर अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू 225 degree, इज टर्मिनल आर्म इंटरसेक्ट अ युनिट सर्कल इन पी एक्स वाय, ड्रॉ अ पी क्यू परपेंडिक्युलर टू द एक्स एक्सिस ॲट क्यू, त्यानंतर ट्रँगल ओ पी क्यू इज 45 degree, 45 degree 90 degree ट्रँगल। मग आपल्याला माहिती आहे ह्या 45 degreeच्या समोरची बाजू म्हणजे ओ क्यू येणार, अपोजिट साईड ऑफ द 45 degree इज द 1/√2 ऑफ हायपोटेनियस, म्हणजे इथं 1/√2 ऑफ 1 येणार ॲक्च्युली, कारण हायपोटेनियस किती आहे 1 आहे, पण 1 कशालाही मल्टिप्लाय केलं की तेच आन्सर येते, म्हणून ओ क्यू इज इक्वल टू 1/√2। सिमिलरली इन केस ऑफ दिस या 45 degreeच्या अपोजिट साईड असणारी पी क्यू इज इक्वल टू अल्सो येईल 1/√2 आणि ओ पी किती आहे 1 आहे अँड ओ पी इज 1। ॲज पी लाईज इन द थर्ड क्वाड्रंट, तुम्हाला सांगितलं आहे ह्याच्या आधीचा पॉईंट काय होता साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा एक्स आणि वायचे व्हॅल्यूज ज्या असतात ते डिपेंड ऑन क्वाड्रंट असतात, मग ह्या ठिकाणी थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही देखील निगेटिव्ह असतात, म्हणून ह्या ज्या काय व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत ओ क्यू म्हणजे एक्स असतो कारण तो एक्स ॲक्सिसवरचा तेवढ्या आहे ना डिस्टन्स, आणि कारण हा पी पीचे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो हे डिस्टन्स असणार आहे ना, हे डिस्टन्स, आणि क्यू म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे वाय ॲक्सिसवरचं
तिथं पी दाखवतात ना, पी आपण पॉईंट कसा घेतो, वाय ॲक्सिसवरचा इथं आणि एक्स ॲक्सिसवरचा इथं असा, होय ना. मग या ठिकाणी हे डिस्टन्स येणार एक्स आणि हे येणार वाय. मग आता एक्स आणि वाय हे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून दोन्ही देखील निगेटिव्ह, म्हणून हे येणार इथे 1/√2 पॉझिटिव्ह आले, पण इथे लिहिताना आपण लिहिलं निगेटिव्ह, -1/√2 आणि -1/√2. मग या ठिकाणी साईन 225 डिग्री म्हणजेच साईन असतो वाय, म्हणून येणार -1/√2. कोसेक 225 डिग्री 1/y, कारण त्याचा रेसिप्रोकल असतो, तो येणार -√2. त्यानंतर कॉस 225 डिग्री, एक्स इज इक्वल टू -1/√2, एक्स किती आहे -1/√2, आणि कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक, म्हणजे तो पण येणार -1/√2. त्यानंतर टॅन 225 डिग्री वाय बाय एक्स इज इक्वल टू 1, आणि कॉट 225 डिग्री टॅनच्या अपोजिट, म्हणजे येणार 1चा रेसिप्रोकल, पुन्हा काय येणार 1च येणार, +1च येईल. ओके, आता तुम्हाला जर 2 or 3 marks एक्झाम्पल असेल आणि फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 225 डिग्री असं जर आलं, तर ही डायग्रॅम काढून हे विथ एक्सप्लनेशन आणि हे सगळं लिहावं लागणार 3 marks. पण समजा ऑब्जेक्टिव्ह असेल आणि साईन 225 डिग्री ॲन्सर काय येईल, त्यावेळेला तुम्ही हे सगळं करत बसणार आहे का? दॅट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. किंवा तुम्ही हे जे काही व्हॅल्यूज काढलेले आहेत, ह्या व्हॅल्यूज तुमच्या बरोबर आहेत की नाही हे कळण्यासाठी, टॅली करण्यासाठी, मॅथ्समध्ये आपलं आलेलं आन्सर बरोबर आहे की नाही हे टॅली करण्यासाठी एक वेगळा मार्ग असतो. 2 or more ways आपण मॅथ्स सोडवू शकतो, पण तो वे कसा असायला पाहिजेत, बरोबर असायला पाहिजेत. ओके, मग या ठिकाणी अशाच प्रकारच्या अँगल्सचं डायरेक्ट आन्सर आपण कसं मिळवायचं हे आपण इथे पाहणार आहोत. आणि डायरेक्ट आन्सर म्हणजे तुम्ही हे आन्सर ह्याच्या थ्रू काढणार आणि टॅली करून पाहायला तुम्ही असं काढू शकता. आता बघा, साईन 225 डिग्री, तर त्या 225 डिग्रीला स्प्लिट करायचं 2 × 90 डिग्री +45 डिग्री, म्हणजे 90च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये एक नंबर घ्यायचा +थिटा, अक्यूट अँगल घ्यायचा. ओके, मग 2 × 90 डिग्री येणार 180 डिग्री, आणि 180 डिग्री +45 डिग्री येते 225 डिग्री, म्हणजे हा 225 डिग्री आपण असं स्प्लिट केला, बरोबर आहे. असं स्प्लिट केल्यानंतर आपण ऑब्झर्व करायचं की 90चा मल्टिपल जो आहे आपण घेतलेला तो इव्हन आहे की ऑड आहे. मग त्यासाठी काही कंडिशन्स आहेत, मल्टिपल ऑफ ए 90 डिग्री इज इव्हन असेल देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज अ नॉट अ चेंज. आणि जर मल्टिपल ऑफ 90 डिग्री इज ऑड देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज चेंज. आणि चेंज करताना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स कसं करणार, तर साईन असेल तर कॉस होणार, कॉस असेल तर साईन होणार, म्हणजे साईन आणि कॉसची जोडी त्या ठिकाणी चेंज करण्यासाठी. टॅन असेल तर कॉट होणार आणि कॉट असेल तर टॅन होणार, सेक असेल तर कोसेक होणार, कोसेक असेल तर सेक होणार. ओके, तर हे मल्टिपल ऑफ 90 डिग्रीच्या बाबतीत, जर मल्टिपल ऑफ 90 डिग्री इव्हन नंबर असेल देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज नॉट चेंज, आणि जर मल्टिपल ऑफ 90 डिग्री इज ऑड नंबर असेल देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज चेंज. आणि चेंज करायचं तर ते साईन आणि कोसेक, साईन हे कॉसची, कॉसशी चेंज करायचं, टॅन कॉटशी, आणि म्हणजे टॅनचं कॉट होणार, साईन असेल तर कॉस होणार, टॅन असेल तर कॉट होणार, सेक असेल तर कोसेक होणार. ओके, त्यानंतर मग आता या ठिकाणी साईनमध्ये 90चा मल्टिपल आहे इव्हन नंबर, इव्हन नंबर असेल तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डज नॉट चेंज किंवा नॉट चेंज. मग या ठिकाणी साईनचं साईनच ठेवायचं आपण. ओके, त्यानंतर 180 +थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, 180 +थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, या ठिकाणी 90 × 2 म्हणजे 180 +थिटा. मग 180 +थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, साईन पाय +थिटा इज थर्ड क्वाड्रंट, इट इज अ निगेटिव्ह, म्हणजे हा गिवन अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरून त्याचं साईन ठरतं हे आपल्याला माहिती आहे. मग 180 +थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कसा असतो, ॲड शुगर टू कॉफी, ॲड शुगर टू कॉफी. फर्स्टमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह,
सेकेंड मध्ये साइन आणि कोसेकर पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन अँड कॉटर पॉझिटिव्ह, अँड लास्ट कॉफी मध्ये कॉस अँड सेकर पॉझिटिव्ह. मग आता इथं थर्डचा विषय आहे, तर थर्डमध्ये टॅन अँड क्वार्टर पॉझिटिव्ह, रिमेनिंग आर निगेटिव्ह, म्हणजे तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरून त्याचं मागील साईन ठरते. मग या ठिकाणी साईन पाय प्लस थिटा इज साईन थिटा येणार, पण हा थिटा काय येणार आहे 45 डिग्री, म्हणजे साईन पाय प्लस थिटा इज येणार साईन 45 डिग्री, आणि त्याच्या पाठीमागे साईन काय येणार, मायनस येणार. मग साईन 45 डिग्री आपल्याला माहिती आहे काय असतो, आपल्याकडे चार्टच येतो साईन 45 डिग्री 1/√2 असतो. मग तो चार्ट मी यांनी नेक्स्ट लेक्चरला शिकवणार आहे. तर हा 1/√2 येणार आणि मागे येणार मायनस, जे तुमचं इथे आन्सर आलं होतं की -1/√2, आणि लक्षात अशा प्रकारे अँगल स्प्लिट करायचा. 90 मल्टिपल जर इव्हन नंबर असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तेच राहणार, 90 मल्टिपल जर ऑड नंबर असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार. आणि हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरून त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या बॅकसाईडचं जे साईन असते ते साईन ठरत असते, आणि त्याच्यावरून तुम्ही हे आन्सर्स अशा प्रकारचे टॅली करून पाहू शकता. आता ह्याच पॉईंटवरती आधारित ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल एक पॉईंट आपण आता पाहणार आहोत. हे झाले पॉझिटिव्ह अँगलसाठी, आता हे निगेटिव्ह अँगल, अँगल ऑफ मेजर ऑफ -60 डिग्री ऑर -π/3. ओके, तर या ठिकाणी आपण तसंच करणार, एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश. तुम्हाला माहिती आहे की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे असं असं, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी पॉझिटिव्ह अँगल असतो, क्लॉकवाईज डायरेक्शननी निगेटिव्ह अँगल असतो. मग हा 60 डिग्री बघा डायरेक्शन कसं दाखवलं इकडे असं, हे आहे 60 डिग्री असं येणार इथे. ओके, कारण 90 डिग्री इथं, 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री इथं सगळे येतात ना, तर असं ह्या बाजूला येणार 0 डिग्री, -30 डिग्री, -45 डिग्री, -60 डिग्री इथे येतो कुठंतरी. मग आता -60 डिग्री इथे आला ना, तर त्या ओरिजिनमधून जाणारा आपण OB काढणार, हा असणार OA. इथे येईल राहून गेले बघा इनिशियल आरंभला, तर इथं येणार OA, आणि हा -60 डिग्री जिथे येतो ना तर फॉर्म होतो, तर तो रे येणार OB, आणि तो रे ह्या युनिट सर्कलला जिथे इंटरसेक्ट करतो ना त्याला नाव द्यायचं PXY, आणि त्या पॉईंट PXYमधून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा ह्या एक्स एक्सेसवरती. ओके, मग हा जर 60 डिग्री असेल, हा 90 डिग्री असेल, तर हा 30 डिग्री येतो, कारण 180 डिग्री त्याची सम असते, मेजर्सची सम असते. ओके, मग या ठिकाणी लेट मेजर अँगल XOP इज इक्वल टू -60 डिग्री आहे, पण लिहिताना इथं 60 डिग्रीच लिहायचं, पण तो असतो -60 डिग्री. ह्या ट्रँगलमध्ये तो 60 डिग्री होतो, पण तो असतो -60 डिग्री. ओके, मग या ठिकाणी ड्रॉ PQ परपेंडिक्युलर टू द एक्स एक्सिस. मग आता हा या ठिकाणी हा ट्रँगल फॉर्म झालेला आहे, तो आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. मग आपल्याकडे 10th झालेला थेरम आहे, तुम्ही म्हणून मी 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्रीचे थेरम जे 10th झालेले आहेत ते स्टडी करा म्हणून सांगितलं आहे बघा. मग या ठिकाणी हा येणार OQ, इथं असणार आहे Q. ओके, हा येणार आहे OQ. मग OQ इज इक्वल टू येणार OQ येणार A. हां, मग OQ इज इक्वल टू काय मिळणार, 30 डिग्री अँगल्सच्या अपोजिट साईड जी असती ती हाफ ऑफ द हायपोटेनियस असते. मग 30 डिग्रीच्या अपोजिट साईड असणारी आहे OQ. OQ इज इक्वल टू 1/2 ऑफ हायपोटेनियस, म्हणजे OQ इज इक्वल टू 1/2. त्यानंतर 60 डिग्रीच्या अपोजिट साईड असणारी साईड ही √3/2 ऑफ हायपोटेनियस असते, म्हणून PQ इज इक्वल टू √3/2 असणार. ओके, अँड OP इज इक्वल टू 1. त्यानंतर ॲज P लाईज इन द 4th quadrant, P लाईज इन द 4th quadrant, कारण हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, तो निगेटिव्ह अँगल आहे म्हणून 4th quadrantमध्ये आला. ओके, मग 4th quadrantमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो, म्हणून या ठिकाणी तुमचा जो काय OQ म्हणजे एक्स असतो, हा OQ म्हणजे काय असतो, हा OQ म्हणजे एक्स असतो आणि PQ म्हणजे वाय असतो. तर OQ इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू मिळणार 1/2, अँड वाय इज इक्वल टू जे काही √3/2 मिळालं आहे ना ते येणार -√3/2, कारण 4th quadrantमध्ये वाय हा निगेटिव्ह असतो. मग आता साईन ऑफ -60 डिग्री म्हणजे वाय
तर डायरेक्ट आन्सर येणार मायनस रूट थ्री बाय टू. कॉस ऑफ मायनस 60 डिग्री इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1/2 येणार, कारण इथे एक्स आपला 1/2 आलेला आहे. त्यानंतर मग टॅन येणार ह्या दोन्हींचा रेशो वाय बाय एक्स. त्याच्यानंतर कोसेक येणार, कोसेक ऑफ मायनस 60 डिग्री येणार, साईनचा रेसिप्रोकल, सेक ऑफ मायनस 60 डिग्री येणार, कॉसचा रेसिप्रोकल आणि टॅन ऑफ मायनस 60 डिग्रीचा रेसिप्रोकल येणार कॉट ऑफ मायनस 60 डिग्री. हा आहे मायनस रूट थ्री, तर हा येणार मायनस 1/√3. साईन आहे मायनस रूट थ्री बाय टू, तर कोसेक येणार मायनस 2/√3. कॉस आहे 1/2, तर सेक येणार 2. तर अशा प्रकारे स्टँडर्ड युनिट सर्कल आणि ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि इनिशियल आर्म टर्मिनल आर्मचा कन्सेप्ट जो आहे याचा यूज करून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स कसे फाइंड आउट करायचे हे आपला पॉईंट इथेच झालेला आहे. आणि हे जे आलेले अँगल्स आहेत हे बरोबर आहे का नाही हे तुम्ही हा जो दुसरा वे आहे याच्याने तुम्ही टॅली करून पाहू शकता. त्यानंतर ह्या काही डायग्राम्स आहेत जे एक्झरसाईजमध्ये एक्झाम्पल्स आहेत, कुणाला हव्या असतील तर स्क्रीनशॉट मारून घ्या. हा आहे मायनस 90 डिग्री, त्यानंतर हा आहे मायनस 120 डिग्री, हा आहे मायनस 225 डिग्री, हा आहे मायनस 240 डिग्री, त्यानंतर हा आहे मायनस 270 डिग्री, हा आहे मायनस 315 डिग्री. हे बघा, मॅथ्समध्ये आपल्याला निगेटिव्ह साईनचा खूप भीती वाटते, म्हणून हे निगेटिव्ह अँगल्स जे आहेत त्याचे मी डायग्राम्स काढून तुम्हाला दाखवत आहे. तर याचा ह्या डायग्राम्स तयार असतील तर रेशो काढणं काही एक अवघड नाही, त्यामुळे ह्या डायग्रामचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि अशा याचा यूज करून मॅक्झिमम एक्झाम्पल्स जे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहेत ते सॉल्व करा. ओके, थँक्यू.